ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। उल्हासनगर महानगरपालिकेचे वादग्रस्त नगर रचनाकार प्रकाश मुळे यांच्यावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या महापालिका आयुक्त अजित शेख यांना तक्रार अर्जाचा हार भेट देऊन प्रहार जनशक्ती पक्षाने अनोखं आंदोलन केलं आहे। वारंवार पत्रव्यवहार करून देखील आयुक्त नगर रचनाकार प्रकाश मुळे यांच्यावर कारवाई करत नसल्याने त्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। मनमर्जी पद्धतीने करताय ते तुमच्याकडनं पुढे एवढीच अपेक्षा आहे। इथून पुढे ना शांततेत वातावरण नाही होणार, शांततेत आंदोलन ना आपलं आतापर्यंत बरेच शांततेत झालेलं आहे। 15 दिवसांमध्ये तुम्ही योग्य ती कारवाई करावी, अन्यथा याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू आणि त्याचे सर्वस्वी मुळे हटाव उल्हासनगर बचाव अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिल्या। प्रकाश मुळे यांची हकालपट्टी न केल्यास आंदोलनाचा इशारा राहुल काटकर यांनी दिला आहे। त्यांना आम्ही नगर रचनाकार प्रकाश मुळे यांच्या विरोधात जे मागील 1.5 वर्षापासून तक्रारी केलेल्या आहेत त्या संदर्भात आज भेटलेलो आहे। आयुक्त मागच्या 1.5 वर्षापासून फक्त झोपेत बसलेले आहेत, काहीच कारवाई करत नाहीये। त्यांचे आम्ही आम्हाला मागच्या वेळेस पण भेटायला आलेलं, त्यावेळेस आम्हाला सांगितलेलं आयुक्तांनी की यांचे अधिकार पूर्ण गोठवून घेऊ, पण अद्यापपर्यंत त्यांचे अधिकार देखील गोठवण्यात आले नाहीयेत। त्यांचा बदलीचा प्रस्ताव बनवून फक्त आयुक्तांनी तिकडे पाठवलाय, फातूर मातूर कारवाई करण्याचं काम आयुक्तांकडून चालू आहे। अद्यापपर्यंत एवढे कित्येक तक्रारी अर्ज वर्षानुवर्ष आम्ही देत आलेलो आहे, पण आयुक्त काहीच कारवाई करत नाहीयेत। त्याच्यामुळे आज पूर्ण सर्व तक्रारींच्या अर्जांचा हार बनवून आज आयुक्तांना आम्ही दिलेला आहे। तसंच एक सप्रेम भेट देखील आयुक्तांना आज आम्ही दिली। 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला, काय नाही आयुक्तांना आम्ही 15 दिवसामध्ये प्रकाश मुळे यांच्यावरती कारवाई करण्यासाठी सांगितलेलं आहे। आयुक्तांनी जर नाही केलं तर आयुक्तांना एवढंच सांगणं आहे की महानगरपालिकेच्या आवारामध्ये आयुक्तांचा नग्न अवस्थेत पुतळा आम्ही उभारू। यासंबंधी पालिकेचे आयुक्त अजित शेख यांना विचारले असता ते म्हणाले की प्रकाश मुळे यांची चौकशी करून त्यांची तक्रार प्रशासनाकडे करणार असल्याचे सांगितले आहे। श्री राहुल काटकर आणि त्यांचे काही कार्यकर्ते आज या ठिकाणी आलेले होते, त्यांनी काही निवेदन आमच्याकडे दिलेले आहेत आणि आमच्याकडे जे टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहे श्री मुळे, तर त्यांच्याविषयी त्यांचे काही तक्रारी आहेत। मी यापूर्वी सुद्धा त्यांचं काही आंदोलन झालेलं होतं, त्यावेळेला सुद्धा आम्ही शासनाला कळवलेलं आहे की श्री मुळे यांची बदली करावी आणि आज सुद्धा ते तशा प्रकारची काही मागणी घर घेऊन आलेले होते आणि त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आणि त्याप्रमाणे जो काही त्यांनी निवेदनं दिलेले आहेत किंवा जो काही पत्रावर केलेलं आहे त्याबाबत मी माझे जे EDTP आहेत त्यांना सुद्धा चौकशी करण्याची सूचना दिलेल्या आहेत आणि तसं आम्ही शासनाला सुद्धा कळवणार आहोत। सर, त्यांनी आतापर्यंत ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीच्या पत्रव्यवहाराचा त्यांनी आज हार देण्याचा पण प्रयत्न करण्यात आला। त्यांनी निवेदन दिलेले आमच्याकडं आणि ते जे निवेदन आहे आम्ही संबंधित विभागाला म्हणजे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला मी पाठवलेले आहेत, त्यांना सूचनाही दिलेल्या आहेत की त्याच्यावरती आपण तातडीनं कारवाई करावी। तसेच ज्या प्रकरणामध्ये यापूर्वी ज्या काही तक्रारी झालेल्या असेल त्याचीसुद्धा चौकशी करावी आणि जे काही वस्तुस्थिती असेल ती माझ्या निदर्शनात आणावी अशा प्रकारची मी सूचना त्यांना दिलेल्या आहेत। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।